नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तीस जूनपर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार इथं प्रश्न आर्थिक चिन्ह निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो चला तर संपूर्ण व्हिडिओ माहिती बघून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा शेतकऱ्याकडे एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणपर्यंत उचलले जा गेलेल्या एक किंवा एकपेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परत पिडण्या झालेली रक्कम दोन लाख रुपयापर्यंत आहेत अशा शेतकऱ्याचे अल्प अत्यल्प भूधारक याप्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जात आहे त्यामुळे तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी दिले भंडारा जिल्ह्यातील कार्यकारी विधानसभा अध्यक्षाच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध काम कामाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी एम जे प्रदीप्रा प्रचंद्रन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर यस अप्पर जिल्हा अधिकारी घमश्याम भूसागर व विविध प्रकारचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते आता नव्यानं ना, शासनाने पात्र शेतकऱ्याच्या याद्या प्रमाणित करून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर तत्पुरी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या व केवळ पात्र नावं असलेल्या शेतकऱ्यांना बँकेकडून टाळाकर केली जात होते त्यामुळे शासनाने आता कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण नित निर्णय घेतला असल्याचे पटोले म्हणाले त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे केवळ नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असल्यामुळे पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांना विनवणी करावी लागते परंतु आता कर्जमाफीच्या यादीमध्ये सर्व नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या पीक कर्ज मिळणार असून ती रक्कम शासन निर्णयाप्रमाणे आता शेतकऱ्याऐवजी शासन बँकांना देणार आहे तरी शेतकऱ्याची नावे शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत आहे व ज्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळाला नाही त्यांनी पीक कर्ज पाप करण्यासाठी तालुका सहाय्यक निव निबंधक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले तसेच भंडारा जिल्ह्यात चौदा हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना अकरा कोटी अडतीस लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील सात हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी छप्पन लाखाचे कर्ज मिळणे बाकी आहे तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सव्वीस कोटी नऊ लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचे कर्ज माफी व्हायचे आहे त्यामुळे उद्दिष्ट वाढणार आहे असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महापस्तक संजय बोराडेने यांनी सांगितले तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तीन जूनपर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार आता ही सर्वात मोठी बातमी जय हिंद जय महाराष्ट्र